Hello my students, in the last two videos we have enjoyed Indian novelists, their work, what is novel, what is novella, and also in the second video we have enjoyed the elements of novel. Now today we are going to enjoy the third part of this history of novel, and in which we are going to enjoy the types of novel. As we have seen, there are six elements of novel. In the same way, here are 12 types of novels. We will enjoy all those types of novels one by one. First of all, I will read it out. Types of novel. There are 12 types of novel: realistic novel, picaresque novel, historical novel, epistolary novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian or dystopian novel, psychological novel, stream of consciousness novel, buildings Roman novel, and the last one, that is the detective novel or science fiction. Now, my students, we will enjoy one by one. Here is the first novel, that is realistic novel or novel of manner. Students, it is a fiction that gives the effect of realism. It can be characterized by its complex character with mixed motives that are rooted in the social class. Effect of realism. यामध्ये इफेक्ट ऑफ रियलिझम आणि जे जे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा सोशल क्लास या दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. द कॅरेक्टर्स इन इट इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. द सेकंड वन, दॅट इज picaresque novel. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rug. आता हा जो वर्ड आहे picaresque, हा picaro या स्पॅनिश शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा मीनिंग होतो रग, म्हणजेच काय, भटका. आता picaresque novel म्हणजे काय, तर भटक्या व्यक्तीच्या आयुष्यावर बनवलेली जी काही कादंबरी आहे, लिहिलेली कादंबरी आहे, त्याला पिकरस्क नॉवेल असं म्हणायचं. यामध्ये द पिकरस्क नॉवेल नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. आता जो मेन भटका कॅरेक्टर आहे त्याला हिरो असं म्हटलं जातं, प्रोटॅगॉनिस्ट. त्याचं ॲडव्हेंचर्स सांगितलं जातं. हु इज अन इसेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल पर्सन, डिसरेप्युटेबल इन अन एपिसोडिक फॉर्म. थर्ड थर्ड टाईप ऑफ नॉवेल बघा, हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. म्हणजे काय, तर भूतकाळातील घटनेवर लिहिलेली जी कादंबरी आहे तिला आपण हिस्टॉरिकल नॉवेल असं म्हणतो. नेक्स्ट आहे इपिस्टोलरी नॉवेल. आता मगाशी आपण जसं पाहिलं, पिकरस्क नॉवेल हा जसा पिकॅरो या शब्दापासून तयार झालेला आहे, तसा आता इपिस्टोलरी नॉवेल जो आहे, द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. इपिस्टोला या लॅटिन शब्दापासून तो इपिस्टोलरी हा शब्द तयार झालेला आहे. त्याचा मिनिंग काय होतो, अ लेटर, इन इंग्लिश अ लेटर. यात इन द एपिस्टोलरी नॉवेल द रायटर प्रेझेंट्स द नरेटिव थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्सच्या साह्याने ते लिहिलं जातं. अल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉवेल. त्याचा मिनिंगच लेटर असल्यामुळं लेटर मोस्ट कॉमन बेसिस आहे.
डायरी असेल, डायरी एंट्रीज असतील और अल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाइप. नेक्स्ट पहा, गोथिक नॉवेल म्हणजे काय, तर द गोथिक नॉवेल्स दॅट इन्क्लूड, याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं जातं, टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ, डीके और हंटेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गोथिक नॉवेल्स. म्हणजे याच्यामध्ये सस्पेन्स आहे, भीतीदायक वातावरण आहे किंवा दैवी शक्ती आहेत, रहस्य आहे, गूढ आहे, मृत्यू आहे, त्या अशा पद्धतीच्या जे काही कादंबऱ्या आहेत त्याला गोथिक नॉवेल्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. हे सगळ्यांना माहिती आहे, हे कॉमन आहेत. द ॲटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. एखाद्या ऑथरच्या, लेखकाच्या आयुष्यावरती डिपेंड असलेली जी काही कादंबरी आहे त्याला म्हटलं जातं. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. म्हणजे काही गोष्टी तिथं अवॉइड केल्या जातात. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. फर्स्ट पर्सन नरेशनमध्ये असेलच असं नाही. नेक्स्ट अलेगोरिकल नॉवेल. यामध्ये आहे अन अलेगोरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग्स. मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग्स. द सर्फेस मिनिंग ऑफ सच नॉवल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. म्हणजे याचे दोन मिनिंग असू शकतात किंवा जास्त असू शकतात. आउटर मिनिंग जो आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येईल तो, आणि सिम्बॉलिक मिनिंग तो वेगळा. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन अलेगोरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. हा वेगवेगळ्या पद्धतीचा, म्हणजे राजकीय असेल, धार्मिक असेल, ऐतिहासिक असेल किंवा सायकोलॉजिकल असेल, असा सिम्बॉलिक मिनिंग असू शकतो. नेक्स्ट आहे युटोपियन किंवा डिस्टोपियन नॉवेल. यामध्ये अन युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. इमॅजिनरी कम्युनिटी इट इज अ कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. इट इज अ कॉमन. नेक्स्ट वन सायकोलॉजिकल नॉवेल. आता यामध्ये पहा, इट इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट, हिरो जो आहे त्याचं, ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्स्टर्नल फॅक्टर्स. नेक्स्ट वन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, ॲक्च्युली स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही एक फ्रेज आहे. इट इज अ फ्रेज कॉइंड बाय, कोण शोध लावला, तर विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. 1890 या टर्मचा शोध लावलेला, लिटररी टर्म. याचा मिनिंग काय होतो, आता इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. ते ज्या पद्धतीनं ऑकर होतात, येतात, त्याच्यानुसार त्याचा सिक्वेन्स लावला जातो. द नॉवेलिस्ट नरेट्स देम ॲज द इंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. नेक्स्ट वन बिल्डिंग्स रोमन नॉवल. यामध्ये काय, ॲक्च्युली हा तर शब्द जो आहे तो जर्मन शब्द आहे. मगाशी आपण पाहिला पिकरस्क नॉवेल हा स्पॅनिश वर्ड होता, इपिस्टोला हा लॅटिन होता, आता तसाच हा बिल्डिंग्स रोमन हा शब्द जर्मन आहे. तो काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट्स ग्रोथ. यात पहा, द फिक्शनल बायोग्राफी ऑर ॲटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट्स माइंड स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. म्हणजे लहानपणापासून, बालपणापासून ते अडल्टहूडपर्यंत इथं इंडिकेट केलं जातं. नाव द लास्ट टाईप ऑफ नॉवेल दॅट इज डिटेक्टिव्ह नॉवेल्स ऑर अँड सायन्स फिक्शन्स.
यामध्ये पहा द पल्प फिक्शन एरा दॅट इज द फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरी लीड टू द डिटेक्टिव नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन्स. इट इज अ जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स. Detective novels in which some of the imaginative concepts are there, such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe and extraterrestrial life. He detective madhe jala to science fiction madhe kay. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovations. Frank Lichten by Mary Shelley, 1823, is considered the first novel based on science and technology. The genre flourished in the second half of the 19th century. Now the detective fiction is a subgenre of crime fiction and mystery fiction. Crime fiction and mystery fiction, in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. म्हणजे मर्डर झालेला आहे त्याचा शोध लावतो. फॉर एक्झाम्पल शेरलॉक होम्सचे नॉवेल्स असतील त्या पद्धतीनं जे डिटेक्टिव आहेत आणि काही जे सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे. इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन द टाईप्स ऑफ नॉवेल. हियर इन द एक्झामिनेशन यू विल हॅव टू फेस द एक्झाम्स दॅट द वर्ड पिकरस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम. सच काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर. और the epistolary novel presents the narrative through kiwa the two types of conflicts that the plot may have are. म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये फेस करावे लागतील. सो वी हॅव कम्प्लीटेड टाईप्स ऑफ नॉवल अँड हिस्ट्री ऑफ नॉवल. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम रिगार्डिंग दिस हिस्ट्री ऑफ नॉवल, elements of novel and types of novel, then write to me. Thank you very much. Have a good day.